अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची जयंती जामनेर बसस्थानक कर्मचारी बांधवांच्या विद्यमाने बसस्थानक आगारामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या प्रसंगी आगार प्रमुख धनराळे यांनी छत्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। यासोबतच बस आगारातील सर्व कर्मचारी वाहक चालक यांनी सुद्धा राजे शिवरायांना अभिवादन केले। जामनेर बसस्थानकामध्ये पार पडलेल्या या शिवजयंती उत्सवाला आगारातील सर्व धर्मीय कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। वंदे मातरम, वंदे मातरम। अमर रहे, अमर रहे वीर जवान, अमर रहे, अमर रहे, अमर रहे वीर जवान, अमर रहे पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। नमस्कार, आपल्याला जामनेर मधील बस स्थानक या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बस स्थानक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहेत। आपल्यासोबत बस स्थानकाचे प्रमुख आगार हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातील माहितीही जाणून घेणार आहोत। आज आम्ही शिवजयंती साजरी करतोय। शिवजयंती साजरी करताना सर्वप्रथम आम्ही आज पुलवामा येथे जे जवान शहीद झालेले शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून सोबत एक कार्यक्रम ठेवला। शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून एक साधेपणाने आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम इथे साजरा केलेला आहे। आणि आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी मिळून ठरवलेलं आहे, जो आमचावाला कर्मचारी फंड आमच्याकडे पडू नये, जो आम्ही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खर्च करतो किंवा एखाद्या चांगल्या कार्यासाठी खर्च करतो, त्या फंडामधनं आम्ही प्रत्येक जवानाला म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जे जवान शहीद झालेले आहेत त्या जवानांना प्रत्येकी 11,000 रुपये देण्याची इथे आम्ही सर्वानुमते ठरवलेलं आहे। सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही आमच्या जामनेर आगारामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, परंतु यावर्षी आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम अतिशय साधेपणाने घेण्याचं ठरवलेलं आहे। कारण की 14 फेब्रुवारी रोजी आपल्या या भारत देशावर जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे आपले 48 जवान शहीद झाले त्या शूरवीर जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी मुख्यतः आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जामनेर आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे, सर्व संघटनांच्या प्रतिनिधीतर्फे व सर्व अधिकाऱ्यांतर्फे आपल्या महाराष्ट्रातील जे 2 जवान शहीद झाले त्या 2 जवानांना प्रत्येकी 11,000 रुपये मदत देण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे व त्या शूरवीर शहीद जवानांना पुढील श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी वाहिलेली आहे। जय शिवाजी, जय भवानी। आमच्या या जामनेर आगारामध्ये आज आम्ही शिवजयंती साजरी केलेली, तरी आमच्या साहेबांनी आम्हाला खूप असं चांगलं सहकार्य केलं आणि आमचे रापम कर्मचारी यांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं। त्या सहकार्यामधून आम्हाला शिवजयंती ही साजरी करण्यात आली आणि आमच्या साहेबांचं पण एवढं खूप छान सहकार्य होतं, त्यामुळे आम्ही शिवजयंती साजरी केली। सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवजयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली, परंतु साजरी करताना एक अतिशय दुःखाचं वातावरणसुद्धा होतं। कारण मागच्या हप्त्यामध्ये 14 तारखेला शहीद जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या भारताचे CRPF 14 48 जवान शहीद झाले, त्यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमसुद्धा आम्ही इथे घेतलेला होता। तसेच या जवानांना आमच्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांतर्फे वेलफेअर फंडातनं काहीतरी छोटीतरी मदत करावी असं आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं
एक मत दिसून आलं, त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील आपले दोन जवान त्यांना प्रत्येकी 11,000 रुपये देण्याचे ठरवलेले आहे. याबद्दल राज्य परिवहन कर्मचारी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना तसं इतर संघटनांच्या प्रतिनिधी म्हणून मी आपणास हे कळू इच्छितो की आम्ही आमच्या वेलफेअर फंडातनं फुलनी फुलाची पाकळी या जवानांच्या प्रती आम्ही सादर करत आहोत आणि ते माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी आपण आशा बाळगतो. धन्यवाद. बसस्थानकाचे प्रमुख योगेश धनराळे यांच्या हस्ते आता नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण हे करण्यात आलेलं आहे. सालबादप्रमाणे या ठिकाणी शिवजयंती ही अतिशय शांततेने पार पडलेली आहे. तसेच येथे ज्या काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झाला त्या शहीद जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली ही सुद्धा वाहिण्यात आलेली आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.